विश्वनाथ जगदाळे, राईट हँडेड बॅट्समॅन, राईट आर्म मिडियम फास्ट बॉलर, एज 43 इयर्स. महेश कांबळे, 44 वय, राईट हँड बॉलर, राईट हँड बॅट्समॅन. स्टार्ट. रेडी, गेट सेट, लेट्स प्ले. दुपारच्या सत्रातील महत्त्वाचा सामना. पहिला चेंडू अश्विन शेट्टी यांच्याकडून टाकला जातोय, परंतु या ठिकाणी खराब अशा प्रकारचा फेक, खराब थ्रो आणि खराब थ्रो नंतर पहा मैदानात पहिल्या चेंडूवरती महेश आणि त्याचा साथीदार जगदाळे यांच्यामध्ये अतिशय खराब अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. महेश आणि पृथ्वीराज अशा प्रकारची जोडी मैदानात आहे, समोर मात्र अश्विन शेट्टी यांच्याकडून ही देते. पुन्हा सुरेख चेंडू आहे, सुरेख फटका आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेक करत नाही तोपर्यंत मात्र पृथ्वीराजच्या खात्यात ही एकेरी धाव जाते. अप्रतिम अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसातला एकूण हा दुसरा सामना आहे, 12 षटकांचे सामने आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी केली जाते ती घमासान चॅम्पियन बी संघाकडून. अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू, पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. महेश आणि पृथ्वीराज यांच्यामध्ये अजूनही कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा अश्विन शेट्टी, हॅलो, सुरेख चेंडू मांडता येणार नाही, कारण पण पंच आमच्या दिशेने वळत आहेत, दोन्ही हात फैलावत आहेत आणि स्वयंची खोट देखील येते. पहिल्या षटकात एकूण 2 चेंडू स्वय टाकले जात आहेत ते अश्विनजी शेट्टी यांच्याकडून. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा खराब. लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे, परंतु हा चेंडू बरोबर यष्टाच्या खूपच बाहेर जातोय. पंच हात फैलावत आहेत, हात फैलावून मात्र हा स्वर असल्याची खूण करताना पाहतोय. मात्र समोर प्रत्युत्तर द्यावं लागणार आहे तो फलंदाज. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय, एक चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात त्या ठिकाणी लगातार क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि जोपर्यंत फेकत पकड होत नाहीये तोपर्यंत या चेंडूवरती धावा प्राप्त होत होती. एक महेश आणि पृथ्वीराज अशा प्रकारची जोडी मैदानात आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आता खेळण्याची जबाबदारी आहे ती म्हणजेच या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी एक चांगल्या धावेची कमाई केली जाते. ओ अण्णा वर की मस्त दिसते बघायला, आलो की त्यांनी साहेबांनी सांगितलं 10 मिनिटं बस, त्यांना सांगितलं 10 मिनिटं बस एकदम. अरे आपण राजा ऐक ना, हा 32 ऑन झाला, हा परसेंटेज दाखवतो म्हणजे. हा कनेक्शन गेलं रे दादा, गेलं. हा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. या चेंडूवरती महेश मात्र कोणत्याही प्रकारची मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत नाहीये. एकीर धाव प्राप्त होते या एका धावेने. स्वतःच जे खातं आहे ते वाढवताना पाहतोय, त्याचबरोबर संघाच्या खात्यात देखील आणखी एका धाव्याची भर टाकतोय. एका धाव्याने धावसंख्या भर पडते, धावसंख्या होते ते 3, 5, 6. दुसरं षटक चालू आहे, सतीश कडून टाकले जाते समोर मात्र पृथ्वीराज. पृथ्वीराज मात्र या ठिकाणी चेंडूवरती मोठा फटका खेळतोय, फायटिंगच्या फटका चेंडूचा निश्चितपणे प्राप्त होतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत नाहीये तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव प्राप्त होतोय. महेश आणि पृथ्वीराज हे धावण्याकरिता मला वाटतं जेवणानंतर त्यांना धावता येत नाहीये.
तू मुव्हेबल करतोय ना, त्यामुळेच दोनदा ते तीनदा अशा प्रकारची संधी होती. पुन्हा या ठिकाणी महेश थोडासा चातपडत खेळताना पाहतोय, ज्याने ज्याला मात्र गॅप शोधता येत नाहीये. जर गॅप शोधली आणि चेंडू पुश करून दिला तर त्या ठिकाणी धावा येऊ शकतात, तसं करत नाहीये. आता मात्र हा चेंडू पुन्हा बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात जातो. स्वैरेची खून करतात, स्वैर दाबेने धावचुकी पडते. आतापर्यंत एकूण 3 चेंडू या इनिंग मध्ये स्वैर. आता मात्र चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, हलक्या हाताने खेळलाय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत नाही तोपर्यंत मात्र या महेशच्या खात्यात एकेरी धाव जाते. महेशने मात्र पहा, मधले जे काही चेंडू होते ते हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मोठे फटके खेळत नाहीये, कारण त्याला माहित आहे की 12 षटकाचा सामना आहे, त्यापैकी दुसरं षटक चालू. आता मात्र पृथ्वीराज पहा, सतत त्याच बाजूने अशा प्रकारचे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकरिता एक क्षेत्ररक्षक बरोबर त्या रिझन मध्ये ठेवलेला पाहतोय. जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी केली जाते, जबरदस्त अशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. हे दुसरं षटक टाकलं जात आहे, ते म्हणजेच या गोलंदाजाकडून. आता मात्र पुन्हा हलक्या हाताने खेळला जातोय, कोणत्याही प्रकारचा धोका स्वीकारला जात नाहीये. मला वाटतं इथे एकेरी धाव घेऊन धावफलक सतत हलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज निश्चितच खुश असणार आहे. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता, हा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक बरोबर हा चेंडू पकडतोय, पकडल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. षटक या ठिकाणी संपतय, षटक संपतय. षटकांच्या समाप्तीनंतर 13 अशी धावसंख्या होते. पहिलं षटक अश्विन शेट्टी, त्यानंतर दुसरं षटक टाकलं ते म्हणजेच सतीशने. त्यांनी देखील अत्यंत नियंत्रित अशा प्रकारचा मारा केलाय, समोरच्या दोन्ही फलंदाजांना रोखण्याची त्यांनी कमाल केली. आता मात्र तिसरं षटक घेऊन येतोय जिरगे. हा जिरगे मात्र हा चेंडू अतिशय खराब चेंडू टाकतोय. पंचांकडून मात्र या ठिकाणी स्वैरचा इशारा येतोय, कारण लेग स्पिनच्या खूप बाहेर जातोय. गोट्या जिरगेकडून हा या ठिकाणी चेंडू टाकला जातोय. पुढचा चेंडू पुढे सरसावतो, चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगल्या प्रकारे येत नाही. क्षेत्ररक्षण पहा, ज्या पद्धतीची गोलंदाजी होते तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवून समोरच्या दोन्ही फलंदाजांना जखडण्याचं काम करताना आपण पाहतो तो गोट्या जिरगे. आता मात्र हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, स्लिपच्या रिझर्व मध्ये गेलेल्या चेंडूवरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकेरी धाव निश्चितपणे या दोघांनाही प्राप्त होत आहे. गोट्या जिरगेने मात्र अश्विन आणि सतीश प्रमाणे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, आणि त्याच पद्धतीने त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवताना आणि त्यांची रीत ओढताना पाहतोय. आता मात्र हा चेंडू निश्चितच पाहायचा आहे. दोन्ही फलंदाज या ठिकाणी खराब अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. पंचांकडून मात्र इशारा येतोय, खराब मारा होतोय. या षटकात देखील एक चेंडू खराब येतोय, प्रत्येक षटकामध्ये एक एक तरी वाईड येतोय. आता मात्र बरोबर गॅप शोधले, गॅप शोधलेल्या चेंडूवरती मात्र पाहायचं क्षेत्र चेंडू मागे धावतोय. एकेरी धाव पूर्ण होते, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. बरोबर चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला होता, मधोमध लागला होता जो चेंडू बरोबर पॉइंट आणि कव्हरच्या दरम्यान गेला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत तिथे जात नाही तोपर्यंत मात्र एकूण 2 धावा, एकूण चेंडू झालेत ते 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूचा सामना करावा लागणार तो फलंदाजाला. सुरेख चेंडू आहे, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू पहा, ज्या वेळेला जमिनीवरती पडतोय तो पडून बरोबर त्याच्या चेस्ट लेबरने यष्टीरक्षकाच्या हातातून देखील निसटतोय आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. तिसरं षटक पुन्हा खराब अशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन आहे. अतिशय वेगळ्या प्रकारची नीती पूर्वीपासूनच मनात ठेवून हा फलंदाज फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय, आडवा शॉट खेळला जातोय. सुरेख चेंडू आहे, परंतु यष्टी फलंदाजाला मात्र या ठिकाणी समजत नाही. शरीर यष्टीवरती हा चेंडू आदळला आणि तदनंतर मात्र षटक देखील संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिन बाद 19 अशी धावसंख्या होते. मी या ठिकाणी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना बोलवतोय. कम ऑन डीजे. जगतराज, 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 जगतराज. थैंक यू,
चौथ षटक या ठिकाणी टाकलं जातंय. प्रमोद सुरेख चेंडू आहे या ठिकाणी. पाहिलं तर इतका फारसा चांगला पटका नाही आहे. आत्मविश्वासाने फलंदाजी केली जात नाही आहे. दोन्ही फलंदाज या ठिकाणी चाकपडत खेळताना पाहतो. जरूर यहाँ पर कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है, लेकिन पूरी तरह से हिचकिचाहट के साथ यहाँ पर खेलते हुए गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज प्रमोद है. प्रमोद अब देखते हैं किस तरह की गेंदबाजी करते हैं. स्लो ओवर बन के पूरी तरह से फंसाया है. आगे आकर खेलने की कोशिश करते हुए स्टेप आउट जरूर किया था, लेकिन गेंद और बल्ले का कोई यहाँ पर संपर्क नहीं है. सीधी गेंद विकेट कीपर के दांतों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, खेल रुका हुआ. प्रमोद यहाँ पर चौथे ओवर की अच्छी गेंदबाजी करते हुए अगली गेंद प्रमोद की स्लो ओवर बन और उनके साथ साथ देखेंगे ज्यादा फ्लाइट देकर गेंदबाजी करते हुए. अब बल्लेबाज पूरी तरह से परेशान है, इनको तलाश है. मुझे यहाँ अदनान जी का गाना याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो. चौबे चक्कों की जरूरत है, दिन में सूरज की जरूरत होती है, रात में चांद की जरूरत रहती है, और क्रिकेट में चौबे चक्कों की जरूरत रहती है. तो इसी तरह से ये देखिए कैसे खेल रहे, कहाँ बल्ला कहाँ गेंद ये पता नहीं. और टॉट गेंद आती हुई, और टॉट गेंद के साथ साथ प्रमोद पूरी तरह से खुश रहेंगे. सामने वाले बल्लेबाज देखेंगे तो चौथे ओवर तक अभी तक हिचकिचाहट के साथ खेलते हुए. ये देखिए पुट्टास गेंद है, पुट्टास गेंद को क्रॉस किया है स्क्वायर लेग की दिशा में. गेंद ट्रैवल होने के बाद जरूर यहां पर ये पहला रन मिलता हुआ, और पहले एक रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 22 रन बिगड़ के नुकसान पे. ये चौथा ओवर प्रगति पर है. प्रमोद अच्छी गेंदबाजी कर रहे, अश्विन ने अच्छी गेंदबाजी की, सतीश ने अच्छी गेंदबाजी की, और जिरंगी ने अच्छी गेंदबाजी की, और उसके बाद अब ये प्रमोद भी अच्छी गेंदबाजी करते हुए पूरी तरह से फंसा कर कोई भी यहाँ पर ज्यादा तेज गेंदबाजी नहीं करते हैं. आराम से गेंदबाजी करते हैं, स्लो पर गेंद डालते हैं, और इसी के साथ साथ यहाँ पर ये ओवर भी खत्म होता हुआ. चार ओवर के बाद स्ट्राइकेडला पृथ्वीराज तर नॉन स्ट्राइकेडला महेश आहे. महेश आणि पृथ्वीराज ही जोडी मैदानात आहे, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असणार आहे तो, म्हणजेच पाचव्या षटकातला गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सतीश असणार आहे. सतीशकडे मात्र वैयक्तिक कुठे ते दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी घेते आहे, आणि संघाच्या वतीने हे पाचवं षटक. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे. पृथ्वीराजने मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे. सरळ बॅटने चेंडू बरोबर बॅटवरती येत नाही आहे. तरी देखील या ठिकाणी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता तो पृथ्वीराजने, ज्या पृथ्वीराजकडून मोठ्या अपेक्षा होत्या अशा प्रकारचा पृथ्वीराज. महेश आहे, महेश मात्र या ठिकाणी ही एकेरी धाव घेत आहे. त्यानंतर पृथ्वीराजकडे ही धुरा आहे. सुरेख चेंडू आकाशच्या पट्ट्यात घेतला गेलाय, त्यानंतर मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो तो पृथ्वीराजकडून. पृथ्वीराज मात्र एकाच धबेने या ठिकाणी समाधानी असणार आहे. या एका धबेने संघ पोहोचतोय. तीन बाद 25 यादव संख्येवरती. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन जातोय, परंतु त्या ठिकाणी खराब चित्ररक्षण होते. खराब चित्ररक्षणाचा चांगल्या प्रकारे फायदा घेतला गेलाय, आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने सतीश हा चेंडू गॅदर देखील करतोय. अतिशय सुरेख अशा प्रकारचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रिकेट मागील जर इतिहास पाहिला, या स्पर्धेमागील इतिहास पाहिला, तर तुमच्या लक्षात येईल की चांगल्या प्रकारचा विचार परंतु स्वैरचा देखील इशारा येतोय, आणि स्वैर धाबेने धावसंख्येत भर पडते. स्वैर धाबेने धावसंख्येत भर पडते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. सुरेख अशा प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी केली जाते ती सतीश कडून. सतीशने पहा पूर्णतः फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलंय. एक चांगल्या प्रकारची रणनीती आखली जाते, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आहे. इथे अजूनही एकही चौकार एकही षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे. आता मात्र निश्चितच हे षटक पाहिलं तर षटक क्रमांक हे पाचवं षटक आहे, आणि पाचव्या षटकापर्यंत एकही मोठा षटक फटका मारू दिलेला नाही आहे. षटक देखील संपत आहे, आणि पाच षटकाच्या समाप्तीनंतर बिन बाद 27 अशी धावसंख्या होते. इथे आता मात्र पुन्हा उसाळी मारण्याची गरज आहे.
थैंक यू स्ट्राइकेट वरती मात्र महेश आहे कुल मिलाकर रन संख्या 5 ओवर के बाद 27 रन बगैर कोई नुकसान पे अच्छी यहां पर बल्लेबाजी की जरूरत है विकेट यहां पर जरूर रुकी है लेकिन विकेट पर दोनों बल्लेबाज रुके हैं लेकिन रन बनने की जरूरत है यहां पर अदनान जी का गाना याद आ रहा है थोड़ा सा लिफ्ट करा दो और एक गाना दूसरा भी याद आ रहा है बाद में बताऊंगा लेकिन गेंद की तरफ चलते हुए लेकिन इस बार ये सीधी गेंद विकेट कीपर के दास्तर में दूसरा गाना कौन सा है कि भाग मिल्खा भाग दोनों को भागने की जरूरत है क्योंकि जब यहां पर मौका मिलेगा तब रन चुराने की जरूरत है दोनों बल्लेबाज देखेंगे ना तो आराम से दौड़ते हुए गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अजीम है अजीम अब देखेंगे तो अच्छी गेंदबाजी करते हुए दो फील्डरों के बीच का फासला छिपी हुई गेंद बॉल के बाद ये चौका आता हुआ पहला चौका इस इनिंग का थैंक यू महेश ने इस गेंद को देखा था जिस चीज की यहाँ पर चर्चा हो रही थी वो चीज मैदान में होती हुई महेश से बल्ले से यहाँ पर ये पहला चौका आता हुआ अब गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज फिर एक बार तैयार होते हुए अजीम की अगली गेंद ये देखिए फिर एक बार उठा कर खेला है और सीधी गेंद बाउंड्री लाइन के बाहर गोली के रफ्तार से गेंद अभी तक रुकी है जरूर यहां पर अच्छी कोशिश अच्छा प्रयास अच्छा यहां पर फील्डिंग होता हुआ और फील्डिंग के साथ साथ देखेंगे तो दो रन भी पूरे होते हुए दो रनों के साथ साथ रन संख्या एक ही रन कुल मिलाकर रन संख्या 32 रन है ये देखिए बहुत ही अच्छी तरह से यहां पर खेल पाए हैं कोई भी यहां पर बड़ा स्कोर खेलने की कोशिश नहीं कर रही इस बार मैं तो कहूंगा भाग मिल्खा भाग अच्छी तरह से यहां पर दौड़ते हुए क्योंकि पिछले 4 ओवर में हमने देखा था कि ये दोनों बल्लेबाज दूसरे रन के लिए नहीं दौड़ते थे लेकिन इस बार दौड़ते हुए देखे अगली गेंद ये खराब जरूर यहां पर सोच है और वाइड का इशारा भी आता हुआ और वाइड के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 35 रन अब छठा ओवर प्रगति पर है एक जरूर चौका महेश के बल्ले से निकलता हुआ इस बार देखेंगे कट जरूर किया है अच्छा कट है स्लीप और गली के बीच में से गेंद यहां पर ट्रैवल होती हुई लेकिन यहां पर सिर्फ 2 रन और 2 रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ अच्छी कोशिश है अब यहां से देखेंगे तो जरूरत है स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज रहेंगे महेश वही पृथ्वी है वही पृथ्वी इस बार खराब गेंद बहुत ही लंबा ओवर है इस इनिंग की कहानी देखेंगे तो पहले ओवर से हर एक ओवर में वाइड गेंद आई है तो इसी तरह से ये खराब अब यहां पर एक रन मुकम्मल होता हुआ और इसी एक के साथ साथ अब रन संख्या 39 रन 6 ओवर के बाद देखते हैं बगैर कोई नुकसान पर 39 रन यहां से अब आक्रमण करने की जरूरत है विस्फोटक पारी देखते हैं सहावो षटक सहावं षटक संपलेलं आहे आणि 7व्या षटकाकडे आपण बघतो एक चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतो गॅप शूटमध्ये हा फलंदाज यशस्वी ठरतोय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या चेंडूवरती झपकत जातोय आणि तोपर्यंत मात्र महेश आणि पृथ्वीच्या खात्यामध्ये दुसरी धाव प्राप्त होत असताना फलंदाज बाद होतो आहे एकही धाव प्राप्त होते या एका धावेने खराब कही एक रात की कर ले तू यारी सुबह तक मान के मेरी बात तू ऐसे जोर से नाची आज ए घुंघरू टू 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 पृथ्वीराज या ठिकाणी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज एक आनंदाची गोष्ट आहे मैदानात कोण जाताना आपण पाहतोय तो म्हणजेच
या संघाचा कर्णधार अर्थातच महेश पवार मैदानात जाताना पाहतोय. जो गोलंदाजांवरती करतो मार अशा प्रकारचा महेश पवार मैदानात जातोय. परंतु पृथ्वीराज आज काहीच करू शकत नाहीये, कारण त्याने फक्त एकच काम केलंय, ती 6व्या षटकापर्यंत आणि 7व्या षटकापर्यंत त्याने चांगल्या प्रकारे मैदानात टिकून राहिला होता. एकेरी दुहेरी धावपट्टी होती आणि तो मात्र तंबूत परततोय. आता मात्र या गोलंदाजी मार्कतून एक गडी बाद करण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरतो. तो म्हणजेच अमरीश पवैया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. या षटकात त्याला एक यश प्राप्त आलंय, जे धावचीतच्या स्वरूपात आहे, सांघिक स्वरूपात या ठिकाणी त्याला हे यश प्राप्त झालेलं आहे. आता मात्र गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज पुन्हा एकदा अमरीश सज्ज होत आहे. अमरीश कुलकर्णी विरुद्ध महेश पवार. महेश पवार मात्र पवैया आल्यानंतर एक मोठा फटका, चांगला फटका, छत्रसुद्धा अशा प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. लॉग ऑफच्या स्थानकावरती झापड, जोपर्यंत क्षेत्ररक्षण होत नाहीये तोपर्यंत मात्र या चेंडूवरती मात्र ही दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. महेश आणि त्याचा साथीदार अर्थातच महेश पवार आणि दुसरा महेश कांबळे अशा प्रकारची जोडी मात्र आपण मैदानात पाहतोय. षटक क्रमांक हे आपण 7वा पाहतोय, जो गोलंदाजी मार्क करतो तो अमरीश करतोय. अमरीशचा पुढचा चेंडू आहे, पुढे सरसावतोय. जबरदस्त फटका आहे, एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या पट्ट्यात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक घेतोय आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते का ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय पाहायचा आहे, पंचांचा निर्णय पाहायचा आहे, पंच निर्णय करण्याचा आहे. आधी निर्णय द्या, पंच लाईव्ह आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते, गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू आहे, एक चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाही. कारण महेश पवार यांना माहित आहे की हाच एक चांगला चेंडू आहे, जर चेंडू सोडला असता तर यष्टी उद्ध्वस्त करू शकला असता. म्हणून अशा चेंडूचा तो कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत नाही आहे तोच महेश. त्या महेश करता पुढचा चेंडू अमरीशचा. अमरीश या चेंडूवरती मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडून या ठिकाणी पाहायचंय, पंचांकडे दाद माहितले, ते प्रतिसाद मिळत नाही आहे. दरम्यान हे षटक या ठिकाणी चांगल्या प्रकारचं टाकलं जातंय, ते म्हणजेच याच अमरीशकडून आहे. दरम्यान षटक क्रमांक हे 7वं संपतंय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर पंच जर षटक संपल्याची कूड करा लाईव्ह आहे, त्यामुळे थोडासा गोंधळ होतोय आपल्यामध्ये. बॉल पकडू नका, बॉल आपले क्षेत्ररक्षक पकडतील. जलपानाकरिता या ठिकाणी आपण थांबतोय, जलपानाची व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली पाहतोय. मीही थांबतोय आणि डीज ऑपरेटर यांना बोलवतोय.
गया, फायर है मैं, पुष्पराज मैं झुकेगा नहीं। All right, ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap. पुनः या ठिकाणी सातव्या षटकाच्या समाप्तीनंतर आठवं षटक आहे. आठव्या षटकात मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी सीमा पार होतोय, चौकार जातोय. इथून मात्र एक चांगला फटका, चांगल्या फटक्यावरती मात्र पुन्हा एकदा चौकाराची नोंद होते. सलग दोन चेंडूवरती दोन चौका टोटाली जातात ते फलंदाज सनी कडून. सनी मात्र चांगल्या प्रकारे या ठिकाणी चकापतोय. अतिशय सुरेख चेंडू आहे, खराब पटका चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षक या ठिकाणी झेल टिपतोय. फलंदाज बाद होतोय, तिसरा धक्का बसतोय. तीन गड्यांच्या मोबदल्यात दोन चौकार टटवले होते, तिसरा देखील मोठा फटका खेळायचा होता. मला वाटतं चौकारची हॅट्रिक करायची होती, परंतु त्या नादामध्ये हा फलंदाज बाद होतोय. सनी सरकार एक हुकमी फलंदाज मैदानातून तंबू देताना पाहतोय. खुर्ची क्रमांक 3 वरती त्याला पॅव्हिलियन मध्ये बसावं लागणार आहे. नवा फलंदाज मैदानात जातोय, तो म्हणजेच अमन असणार आहे. अमन पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो. अमन करिता चेंडू टाकण्याची जबाबदारी आहे, तो गोलंदाज अश्विन असणार आहे. अश्विनचा पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र कोणत्या प्रकारचा मोठा फटका मिळतोय. दातची कडा घेऊन चेंडू बरोबर फाईन लेगच्या पट्ट्यात जातोय. त्या ठिकाणी एकीर धाव प्राप्त होते, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. या दोन धावांनी निश्चितपणे आपण पाहिलं तर विश्वासाने फलंदाजी करावी लागणार आहे ती या दोन्ही फलंदाजांकरिता. एक चांगल्या प्रकारचं षटक आपण पाहतोय. षटक क्रमांक 8 टाकलं जाते ते अश्विन शेट्टी याच्याकडून. समोर मात्र फलंदाजी करताना पाहतोय तो फलंदाज एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा फलंदाज. पुन्हा एकदा अमनच्या बॅटमधून हा जबरदस्त अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फलंदाज बाद या षटकात दोन गडी तंबून. अश्विन शेट्टी यशस्वी ठरता येत आहे. या खेळाडूंच या सगळ्या खेळाडूंचं वैशिष्ट्य काय आहे तर वर्षभर कधीही बॅट हातात नसते, कधीही चेंडू हातात नसतो आणि
घमासानच्याच वेळेला चेंडू हातात आणि बॅट हातात असते अशा प्रकारचे हे खेळाडू आहेत. अमन मात्र या ठिकाणी बाद होतोय आणि नवीन या ठिकाणी फलंदाज मैदानात जातोय तो म्हणजेच एक हुकमी अशा प्रकारचा हरीप या ठिकाणी मैदानात जातोय. ज्या हरीपने मागील सामन्यामध्ये जबरदस्त अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारची फलंदाजी केली होती अशा प्रकारच्या हरीपला मैदानात धाडलं जातोय. तो पाहूया या षटकात कशा प्रकारची फलंदाजी करतो कारण अश्विनने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. दोन गडी तंबूत परतवली आहेत. दोन महत्वाचे मोहरे तंबूत परतवण्याची या ठिकाणी कमाल करून दाखवलेली आहे. आता मात्र पुन्हा या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतो. या षटकात पुढचा चेंडू सुरे पुढे अप्रतिम क्लीन बॉल फलंदाज सुरे पुढे अप्रतिम चर्चा मात्र मैदानात जास्त रंगते. अश्विनच्या या षटकाची चर्चा देखील शेवटपर्यंत होणार आहे कारण या षटकात एकूण 3 गडी तंबूत परतवलेत अर्थातच ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी केली आहे ती म्हणजेच अश्विनने. अश्विन कडून मात्र या हॅट्रिक नंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा आणि 53 धावा करत असताना मात्र 6 षटकांपर्यंत आणि 7व्या षटकामध्ये पहिला गडी बाद झाला होता आणि आता मात्र एकूण षटक क्रमांक हे 9वे षटक या ठिकाणी प्रमोद प्रमोद सुरेख चेंडू आहे स्लो बरोबर चेंडू बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता चेंडू बरोबर यश रक्षकाच्या हातात जात आहे. प्रमोद आणखी एक चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्याची कमाल करतोय. अमर हा नवीन फलंदाज आहे हा देखील मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा प्रमोद सुरेख चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे अशा ठिकाणी हा चेंडू पडतोय आणि या चेंडूवरती मात्र एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धावांनी संघ पोहोचतोय 9व्या षटकामध्ये 5 गडी बाद 55. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रमोद ज्या प्रमोदचं हे वैयक्तिक कुटातील दुसरं षटक आहे. अतिशय सुरेख प्रकारचा फटका आहे एक दर्जेदार आपल्याला फटका पाहायला मिळतो चौकार जातो आहे. एक चौकार आल्यानंतर मात्र निश्चितच आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे तो फलंदाजाचा मजबूत बांधा आहे मजबूत बांधल्याचा फलंदाज पुढे सरसतो. चेंडूवरती बॅट
चांगल्या प्रकारे भिरकावू शकत नाही आहे. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत जातो तोपर्यंत एक धाव निश्चितपणे या फलंदाजाच्या खात्यात येते. पहा हा चेंडू टप्पा पडला होता, थोडासा उसाळी मारला होता, त्याला मात्र कबड्डीच्या पट्ट्यात खेळायचा होता. तो चेंडू बरोबर कॉलच्या दिशेने जातो एकेरी धावेकरिता. या एकेरी धावेने प्रमोद मात्र निश्चितच खुश असणार आहे, कारण त्याच्याकरिता कमीत कमी धावा देणं हे उद्दिष्ट असणार आहे. आता मात्र पुढे सरसावतो चेंडूवरती चांगल्या प्रकारे अवघ्या क्षेत्ररक्षण होत आहे आणि चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणातून देखील ही दुहेरी धाव घेतली जाते आणि या दोन धावाने धाव संख्येत भर पडते. दरम्यान या ठिकाणी पाहिलं तर षटक क्रमांक हे 9 संपतंय आणि 9 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या होते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 62 अशी धाव संख्या होते. मी धावतो थँक्यू. हे 10वं षटक टाकण्याची जबाबदारी असणार आहे गोलंदाज उभा काढ उभा निरंजन या ठिकाणी गोलंदाजी टाकत. गोलंदाजी करता निरंजन कला आमंत्रित केले गेले. एकूण हे 10वं षटक आहे. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी येतो फलंदाज सनी असणार आहे. 10वं षटक चालू आहे. महेश आहे. महेश या ठिकाणी सेकंड वरती इथं वरून काढी मागण निरंजन करीता पुढचं पण षटकाकरिताबाबतीवरती तो उतरतो पण पाहायचं. स्वतःच्या हातात चेंडू घेतलाय, चेंडूची फेक देखील करतोय. एक जलद गतीचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आहे. आता मात्र त्या ठिकाणी कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. महेशला मात्र दुहेरी धाव घेण्यामध्ये यश देखील प्राप्त होत आहे. या यशानंतर एकूण संघाची धाव संख्या होते ती 5 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावा. तर गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अचूक टप्प्याची गोलंदाजी करणारा गोलंदाज हा आपण पाहतोय. निरंजन चॅम्पियन ब हा संघ प्रथम गोलंदाजी करतोय तर चॅम्पियन अ या संघाचा गोलंदाज निरंजन ही गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करताना पाहतोय. 10व्या षटकातली गोलंदाजी आहे. धावसंख्या पाहिली तर नियंत्रित आणि निर्धारित अशा प्रकारची धावसंख्या आहे. प्रथम आपल्या खात्यात टॉस आल्यानंतर चॅम्पियन अ संघ अ विरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जातो म्हणजे चॅम्पियन ब संघाने. पण चॅम्पियन बी होतं की आपण त्यानंतर मात्र संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 5 गड्यांच्या मोबदल्यात 64 धावा. धावबळ षटक चालू आहे आणि 10व्या षटकाचा मारा करतो तो गोलंदाज. महत्वाचा गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाच्या विरुद्ध मात्र एक चांगल्या प्रकारचा फटका खेळला आहे. एकही धाव प्राप्त होते, हलक्या हाताचा फटका होता. त्यामुळे मात्र आउट फील्ड जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपण सीमा रेषेवरती असल्यामुळे ही दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. अशा प्रकारे जरी दुहेरी धावा घेतल्या तरी देखील या एका षटकामध्ये 12 धावा होऊ शकतात हे गणित डोक्यात पाडणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला खराब चेंडू असेल त्यावेळेला त्याचा समाचार देखील घेणं गरजेचं आहे. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत आहे. आता मात्र हा चेंडू बॅकची कडा घेऊन जातो. यष्टीरक्षकाच्या बाजूत जातो आहे. खराब क्षेत्ररक्षण होत आहे. पहिली धाव घेतली जाते आणि एकाच धावेने हा फलंदाज निश्चितच समाधानी असणार आहे. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं पंच षटक संपल्याची खूण करणार लवकर करा ती कारण लाईव्ह आहे. थँक्यू. महेश आणि अमर हे दोन्ही फलंदाज पाहिले तर इन प्रॅक्टिस मधले हे फलंदाज आहेत आणि प्रॅक्टिस मध्ये असून देखील चेंडू त्यांच्या बॅटला लागत नाहीये याचाच अर्थ गोलंदाजांचं कौशल्य पाहिलं ना तर दर्जेदार अशा प्रकारचं गोलंदाज आपण गोलंदाजी करताना पाहतोय. हे 11वं षटक आहे आणि 11वं षटक या ठिकाणी टाकतोय तो गोलंदाज महेश. समोर मात्र एक चांगला चेंडू आहे.
एक जबरदस्त अशा प्रकारचा चेंडू महेश या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती समोर, मात्र एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता, जलद गतीने चेंडू टाकला होता, जो फलंदाजाला समजत नाहीये, जो नेहमी सरावाकरिता या मैदानात असतो अशा प्रकारचा फलंदाजाला मात्र हा चेंडू कळत नाहीये चेंडू बरोबर एस टी रक्षकाच्या हातात पुढचा चेंडू, आता देखील हा चेंडू पुढचा चेंडू होता बरोबर बॅटची कडा घेऊन जातो चेंडू सी बार रेषेच्या दिशेने जातो आणि बहुधा हा चेंडू अडला जातो आणि अडल्यानंतर मात्र या ठिकाणी ही दुहेरी धाव देखील पूर्ण होते. फलंदाज पाहिला तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे, स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो महेश पवार या ठिकाणी फलंदाजी मार्गवरती आहे. पहिल्या सामन्यात दर्जेदार आणि अप्रतिम अशा प्रकारची सुरुवात देणारा महेश मात्र या ठिकाणी साथ पडतोय. आता मात्र दुसऱ्या सामन्यात निश्चितच त्याला चांगल्या प्रकारची फटकेबाजी करता येत नाहीये. दुपार 17 नंतर गोलंदाजी करिता अनुकूल अशा प्रकारची खेळपट्टी आपण पाहतोय, फलंदाजांकरिता थोडीशी प्रतिकूल झालेली पाहतोय, कारण महेश पवार सारख्या फलंदाजाला रोखून ठेवण्याची कमाल हे गोलंदाज करताना आपण पाहतोय. एक चांगल्या आणि उत्तम प्रकारची पुन्हा प्रॅक्टिस मध्ये नसणारा म्हणजेच वर्षभर मैदानाच्या बाहेर असणारा आणि फक्त घमासानकरिता मैदानात येणाऱ्या गोलंदाजांकडून प्रॅक्टिस मध्ये असणाऱ्या या महेशला मात्र रोखलं जात आहे. अतिशय दर्जेदार अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी, तारीफ करावी लागेल. आता मात्र महेश थोडासा आक्रमण करतोय, कारण इथून बोलणं सोपं आहे परंतु मैदानात काम करणं खूप कठीण आहे. आता मात्र या ठिकाणी हे एकेरी धाव प्राप्त होते आणि या एका धावेने धावसंख्येत भर प्राप्त भर पडते, धावसंख्या होते ती 70. जबरदस्त अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली गेली आतापर्यंत, चांगल्या प्रकारची गोलंदाजी. महेश पुढचा चेंडू टाकतोय अमरीश करता, अमरीश अतिशय सुरेख चेंडू आहे, तितक्या चांगल्या प्रकारचा आपण क्षेत्र रक्षकाचा हा प्रयत्न देखील आपण पाहतोय. दरम्यान ही चांगल्या प्रकारची धावगती देखील पाहिली. महेश मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे, जो बरोबर चॅम्पियन अ संघाकडून गोलंदाजी करतोय, तर फलंदाजी मार्गवरती फलंदाज पाहिला तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो. एक हुक मी जबरदस्त अमर या ठिकाणी फलंदाजी करतोय, अमर महेश अशा प्रकारची जोडी सरावात कायमस्वरूपी असणारी ही जोडी आपण मैदानात पाहतोय. ज्या जोडीकडून भरपूर आशा आहेत परंतु त्याची निराशा केली जाते, चौकार षटकार अजूनही पाहायला मिळत नाही आहेत ते 11व्या षटकापर्यंत. 11व्या षटकात आणि 12व्या षटकात मोठे मोठे फटके पाहायला मिळतात, परंतु अमर सिंग कडून देखील हा या ठिकाणी मोठा फटका खेळला जात नाहीये. आता मात्र एक जमेची बाब आहे, महेश पवार या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती जाणार आहे. नक्की ऐका, गाणं ऐका मित्रांनो. थँक्यू डीजे. बचपन इथेच गेलं होतं तुमचं आणि बचपनचं प्रेम या मैदानावरती होतं. मैदानाचं स्वरूप बदललंय, एक डांगडुजी केल्यानंतर आपण पुन्हा एकदा बचपनच्या म्हणजेच बालपणीच्या आठवणींमध्ये जातोय. एक दर्जेदार अशा प्रकारची स्पर्धा पाहतो. एकूण धावसंख्या पाहिली तर 74 पाच गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा आहे परंतु चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक येतो आहे कव्हर पट्ट्यातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि या क्षेत्ररक्षणानंतर एकूण धावा पाहिल्या तर 75 धावा. इथे मात्र एखादा चौकार षटकाराची गरज आहे, चौकार षटकाराची पूर्ती केली जाणार का. समोर मात्र अमर असणार आहे, ज्या अमरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या मैदानात तरी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आणि मोठे मोठे फटके खेळ चौकार षटकाराचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातो अशा प्रकारचा हा अमर सिंग आणि त्याचा साथीदार देखील अशा प्रकारची फलंदाजी करतो, परंतु या दोन्ही फलंदाजांना रुकण्याची कमाल ही केली होती या गोलंदाजाने. आता मात्र पुढचा चेंडू टाकण्याची जबाबदारी येते गोलंदाज राजेश आहे. राजेश कडून हा पहिला चेंडू टाकला गेला होता, दुसरा चेंडू टाकला जातोय. आता मात्र या चेंडूवरती एक चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय, एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होते. दुसरी धाव देखील अमरदीप घेताना पाहतोय, तिसरी धाव देखील सहजरित्या झाली असती परंतु दोन्ही फलंदाज या ठिकाणी तयार नाही आहेत. क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की आपण अलर्ट असलं पाहिजे, अलर्ट बरोबरच तयार देखील असलं पाहिजे आणि अलर्ट आणि तयार राहिलो तर जास्तीत जास्त धावा होऊ शकतात. आता मात्र धावसंख्येत भर पडते, एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 77. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतो तो राजेश, समोर मात्र अमर सिंग या ठिकाणी तो देणार आहे.
सुरेख चेंडू आहे, मोठा फटका खेळायचा आहे, स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात फटका मारलाय चेंडू बरोबर दोन क्षेत्ररक्षकाच्या बरोबर. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, ज्याबद्दल आपण चर्चा करत होतो, अशा प्रकारचा एक चौकार येतोय, तोही स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात याच अमर सिंगच्या बॅटमधून. तोच अमर सिंग पुढच्या षटवरती पाहूया, चौकार मारतो की त्याला तंबूत परतवलं जातं की एक ऋतू ही धाव येते की निर्धाव चेंडू येतो. तो फुटता चेंडू आहे आणि या पुलटा चेंडूला मात्र क्रॉस केलं जातंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होते. शेवटचं षटक असताना मात्र एक चौकार आला, त्यानंतर एक दुहेरी धाव येते. या एका एका चौकारानंतर आणि एका दुहेरी धावेनंतर एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 83. मित्रांनो जर आपण पाहिलं तर या सगळ्यांचा जन्म जर पाहिला या सगळ्या खेळाडूंचा साधारणतः 78 ते 83 च्या दरम्यानचे हे देखील पुन्हा या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही गोलंदाजी केली जाते. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळून दिला दिला जात नाही की फलंदाज बाजू सर पाचवा गडी तंबूत परत डीसी ऑपरेटर मला जोडले. नवीन बॅट्समन न्यू बॅट्समन सुहास माने स्वतः कर्णधार. मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची साझेदारी झाली होती आणि त्यानंतर मात्र सुहास शेवटच्या षटकात जाताना आपण पाहतोय दुसऱ्या सामन्यामध्ये. आता मात्र हा चांगला फटका उच्च कोणा फटका दोन क्षेत्ररक्षक चेंडू एकूण 12 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती म्हणजेच 88.